नमस्कार। आज आपण अमेरिकन राज्यघटना जी आहे त्या अमेरिकन राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे या ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। इसवी सन 1492 अमेरिका खंडाचा शोध कोलंबसने लावला। कोलंबसने जरी 1492 अमेरिकेचा शोध लावलेला असला तरी युरोप खंडातील अनेक लोकांचं लक्ष हे अमेरिकेकडे गेलं नाही, पण 17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये जी आर्थिक मंदी आली या आर्थिक मंदीमुळे आणि पहिला जॉर्ज आणि दुसरा चार्लस हे जे राजे होते हे कॅथॉलिक पंथीय राजे होते। या कॅथॉलिक पंथीय राजांनी प्रोटेस्टंट पंथाचे जे लोक होते त्या लोकांचा छळ सुरू केला। म्हणून प्रोटेस्टंट पंथातील जे प्युरिटियन वंशाचे जे लोक होते या प्युरिटियन वंशाच्या लोकांनी या छळापासून सुटका करून घेण्यासाठी किंवा आपलं नवं भवितव्य जे आहे ते भवितव्य घडवण्यासाठी अमेरिकेच्या दिशेला त्यांनी प्रयाण केलं। 1607 व्हर्जिया नावाची पहिली वसाहत जी आहे ती पहिली वसाहत इंग्लंडमधल्या लोकांनी स्थापन केली। 1607 ते 1732 या कालखंडामध्ये इंग्लंडमधले जे लोक आहेत या इंग्लंडमधल्या लोकांनी जवळपास अमेरिकेमध्ये 13 वसाहती ज्या आहेत त्या 13 वसाहतींची स्थापना केली। या 13 वसाहतींचा दर्जा सारखा नव्हता। काही वसाहतींना वेगळ्या प्रकारचा दर्जा होता, काही वसाहतींना वेगळ्या प्रकारचा दर्जा होता। या 13 वसाहतीपैकी 8 ज्या वसाहती होत्या त्या क्राऊन वसाहती होत्या। या ज्या क्राऊन वसाहती होत्या या राजाच्या अंमलाखाली होत्या, म्हणून त्यांना क्राऊन वसाहती असं म्हटलं जायचं। त्यांचा राज्यकारभार जो आहे तो इंग्लंडच्या राजाने नेमलेल्या गव्हर्नरकडून चालवला जात असे। 3 ज्या वसाहती होत्या त्या प्रोप्रायटरी वसाहती होत्या किंवा त्यांना खाजगी वसाहती असं म्हटलं जायचं। तर या वसाहतींना राजाकडून राज्यकारभाराचे अधिकार मिळाले होते आणि या वसाहतीचे लोक मग राजाकडून मिळालेल्या अधिकाराचा वापर करून राज्यकारभार जे आहे ते राज्यकारभार पाहत होते। 2 ज्या वसाहती होत्या त्या चार्टर कॉलनी होत्या किंवा चार्टर वसाहती होत्या। या चार्टर कॉलनी असलेल्या वसाहतींमध्ये राजाकडून मिळालेल्या आज्ञापत्रानुसार एखादी व्यक्ती किंवा एखाद्या मंडळाकडून त्या वसाहतीचा कारभार जो आहे तो कारभार चालवला जात असे। म्हणजे 3 प्रकारच्या वसाहती होत्या, क्राऊन वसाहती की ज्यांचं राजाने नेमलेल्या गव्हर्नरकडून कामकाज चालवलं जात असे, प्रोप्रायटरी वसाहतींमध्ये राजाकडून राज्यकारभाराचा अधिकार मिळालेल्या व्यक्तीकडून राज्यकारभार चालवला जात असे, आणि चार्टर वसाहतीमध्ये राजाकडून मिळालेल्या आज्ञापत्रानुसार एखादी व्यक्ती किंवा मंडळाकडून वसाहतीचा कारभार चालवला जात असे। या वसाहतीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जे बहुसंख्य नागरिक होते ते बहुसंख्य नागरिक हे इंग्लंडचे होते। हळूहळू युरोपच्या इतर देशांमधून अमेरिकेमध्ये लोक यायला लागले। हळूहळू या वसाहतींना अमेरिकन स्वरूप जे आहे ते अमेरिकन स्वरूप हे प्राप्त व्हायला सुरुवात झाली। या ज्या वसाहती होत्या 13 या वसाहतींवर इंग्लंडच्या राजाचा अधिकार होता, पार्लमेंटचा या वसाहतीवर कायदा करण्याचा अधिकार नव्हता। पण तरी देखील 1756 ते 1763 या काळामध्ये इंग्लंड आणि फ्रान्स या दोन देशामध्ये जे सप्तवार्षिक युद्ध झालं या सप्तवार्षिक युद्धामध्ये इंग्लंडची फार मोठ्या प्रमाणावर हानी झाली आणि ही हानी भरून काढण्यासाठी ब्रिटिश संसदेने वसाहतींवर कर लादला। कथील, कागद, चहा या ज्या वस्तू आहेत या वस्तूंवर कर लादला आणि ब्रिटिश पार्लमेंटने जो वसाहतींवर कर लादला त्याच्यामुळे ब्रिटिश पार्लमेंट आणि वसाहतींमध्ये संघर्ष सुरू झाला। कारण वसाहतीतल्या लोकांचं म्हणणं असं होतं की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये वसाहतींना कोणत्याही प्रकारचं प्रतिनिधित्व नाही आणि प्रतिनिधित्व नसूनसुद्धा
वसाहतींवर कर लादण्याचा ब्रिटिश पार्लमेंटला अधिकार दिला कोणी? म्हणून अमेरिकेच्या वसाहतींच्या राजकीय नेत्यांनी प्रतिनिधित्वाशिवाय कर नाही ही जगप्रसिद्ध घोषणा जी आहे ती घोषणा ही दिली. वसाहतींमधला वाढता असंतोष लक्षात घेऊन राजा तिसरा जॉर्जने ब्रिटिश पार्लमेंटला सल्ला दिला की वसाहतींवर जे कर लागू केलेले आहेत ते वसाहतींवर लागू असलेले कर जे आहे ते मागे घेण्यात यावे. ब्रिटिश पार्लमेंटने चहा वगळता सर्व वस्तूवरील कर मागे घेतले. परंतु चहावरील कर मागे न घेण्याचं कारण म्हणजे इंग्लंडच्या पार्लमेंटची किंवा राजाची वसाहतीवर सत्ता आहे हे दाखवण्यासाठी चहावरचा कर जो आहे तो कायम ठेवला. परंतु पार्लमेंटच्या या कृतीने वसाहतींचं समाधान झालं नाही, कारण वसाहतींच्या पुढाऱ्यांना पार्लमेंटचं अस्तित्व नको होतं, इंग्लंडपासून त्यांना स्वातंत्र्य हवं होतं. म्हणून वसाहतींनी इंग्लंड विरुद्ध संघर्षाची भूमिका जी आहे ती संघर्षाची भूमिका सुरू ठेवली आणि त्यांची पहिली ठिणगी पडली. त्या ठिणगीला बोस्टन टी पार्टी या नावाने ओळखलं जातं. 16 डिसेंबर 1773 रोजी क्रांतिकारकांनी ईस्ट इंडिया कंपनीची जी 3 जहाजं आहेत त्या 3 जहाजावरील चहा जो आहे तो बोस्टन बंदरातील समुद्रामध्ये फेकून दिला. म्हणून याला बोस्टन टी पार्टी या नावाने इतिहासामध्ये ओळखलं जातं. या कृतीमुळे ब्रिटिश पार्लमेंट आणि इंग्लंडचा राजामध्ये खवळले आणि त्यांनी कारवाई म्हणून मेसाच्युसेट्स नावाची जी वसाहत आहे त्या वसाहतीची सनद रद्द केली. मेसाच्युसेट्स या वसाहतीची सनद रद्द केल्यामुळे सर्व वसाहतींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. म्हणून इंग्लंडमध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटने इंग्लंडच्या राजाने जी कृती केली त्या कृतीच्या विरोधात काय करायचं याचा निर्णय घेण्यासाठी 5 सप्टेंबर 1774 रोजी फिलाडेल्फिया या ठिकाणी पहिली कॉन्टिनेंटल काँग्रेस जी आहे ती पहिली कॉन्टिनेंटल काँग्रेस बोलवण्यात आली. आणि या कॉन्टिनेंटल काँग्रेसमध्ये ब्रिटिश सत्तेला विरोध करण्याचा निर्णय जो आहे तो निर्णय घेण्यात आला. आणि ब्रिटिशांकडून वसाहतींना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय काय करता येईल यांची चर्चा जी आहे ती चर्चा करण्यात आली. त्यानंतरच्या वर्षी भरलेली जी दुसरी परिषद आहे या दुसऱ्या परिषदींमध्ये ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सेना जी आहे ती राष्ट्रीय सेना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सेना जी आहे ती राष्ट्रीय सेना निर्माण करण्यात आली. वसाहतींमध्ये स्वातंत्र्याची उत्सुकता फार मोठ्या प्रमाणावर वाढायला लागली. म्हणून वसाहतींनी एकत्र येऊन थॉमस जेफरसन यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा जो आहे तो अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार करण्यासाठी एक समिती नेमली. आणि थॉमस जेफरसन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा जो आहे तो जाहीरनामा तयार केला. आणि या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं की अमेरिकेच्या ज्या वसाहती आहेत ते इंग्लंडपासून मुक्त होऊ इच्छितात, स्वतंत्र होऊ इच्छितात. म्हणून 4 जुलै 1776 रोजी अमेरिकन वसाहतींनी स्वातंत्र्याची जी आहे ती स्वातंत्र्याची घोषणा केली. आणि या घोषणेमुळे इंग्लंड आणि अमेरिका ज्या आहे यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. आणि या संघर्षामध्ये इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला, कारण अमेरिका हा इंग्लंडपासून लाखो मैल दूर होता आणि एवढ्या लांब असलेल्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणं, विजय मिळवणं शक्य नव्हतं. म्हणून अमेरिकन वसाहतीविरुद्ध जे स्वातंत्र्ययुद्ध झालं या स्वातंत्र्ययुद्धामध्ये इंग्लंडचा पराभव झाला. अमेरिकन वसाहतींनी स्वराज्याची घोषणा केल्यानंतर मग वसाहतींनी परत फिलाडेल्फिया या ठिकाणी परिषद बोलवली. आणि या परिषदेमध्ये अमेरिकन वसाहतींनी एक संघराज्य जे आहे किंवा ज्याला राज्यसंघ जो आहे तो राज्यसंघ निर्माण करण्याचा निर्णय घेतला. आणि राज्यसंघासाठी आवश्यक अशी जी घटना आहे ती घटना तयार केली आणि त्या घटनेच्या मान्यतेसाठी राज्यांना पाठवण्यात आली. राज्यसंघाची जी घटना होती ती घटना सर्व वसाहतींनी
त्या घटनेला मान्यता दिली आणि मान्यता दिल्यानंतर मग एक राज्यसंघ जो आहे तो राज्यसंघ त्या ठिकाणी निर्माण करण्यात आला. राज्यसंघ निर्माण केल्यानंतर वसाहतींमध्ये आपसामध्ये संघर्ष होऊ लागला, कारण राज्यसंघाची जी घटना तयार केली होती तिच्यामध्ये अनेक उणिवा होत्या. कारण राज्यसंघाच्या घटनेनुसार राज्यांना फुटून निघण्याचा अधिकार होता. काँग्रेस नावाची जी राज्यसंघाची मध्यवर्ती संस्था स्थापन केली होती तिला अत्यंत मर्यादित स्वरूपाचे अधिकार होते, कारण काँग्रेसला राज्यांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार नसल्यामुळे राज्य प्रबळ झाली. कर्ज घेणं, चलन छापणं, अनेक आर्थिक जे अधिकार आहे ते आर्थिक अधिकार काँग्रेसला नसल्या कारणाने राज्य बंडखोरी करू लागली, स्वतःचं चलन काढू लागली, स्वतंत्रपणे कारभार पाहू लागली. तसंच काँग्रेसला कोणत्याही प्रकारचं सहकार्य वसाहतींकडून मिळत नव्हतं, म्हणून सर्वत्र अमेरिकेच्या राज्यसंघामध्ये अस्थिरता निर्माण झाली. आणि या अस्थिरतेमुळे राज्यसंघ जो आहे तो राज्यसंघ नष्ट होण्याची चिन्हे जी आहे ती नष्ट होण्याची चिन्हे दिसू लागली. म्हणून राज्यसंघाच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी ॲनापॉलिस येथे पहिली परिषद भरली, पण या पहिल्या परिषदेला फक्त 5 राज्यांचे प्रतिनिधी हजर राहिल्यामुळे ही परिषद अपयशी ठरली. म्हणून 28 मे 1778 परत फिलाडेल्फिया येथे परिषद भरली. या परिषदेमध्ये जवळपास 12 राज्याचे 55 प्रतिनिधी जे आहेत ते प्रतिनिधी हजर होते. परिषदेचे अध्यक्षपद जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याकडे होते. या परिषदेने असा निर्णय घेतला की राज्यसंघाच्या घटनेत दुरुस्ती करण्याऐवजी एक नवीन घटना निर्माण करून अमेरिकन संघराज्य जे आहे ते अमेरिकन संघराज्य तयार करण्यात यावं. तर अशा पद्धतीने या परिषदेमध्ये मग घटना निर्मितीचं काम जे आहे ते काम सुरू करण्यात आलं. परिषदेचं काम जवळपास 3.5 महिने चाललं. परिषदेचं काम चालू असताना, घटना तयार होत असताना संघराज्यवादी आणि संघराज्यविरोधी यांच्यामध्ये संघर्ष झाला. त्यावेळेस संघराज्य जे विरोधी होते त्यांना आश्वासन देण्यात आलं की अमेरिकेच्या घटनेमध्ये मूलभूत हक्काचा समावेश करण्यात येईल. या पद्धतीने संघराज्यवादी आणि संघराज्यविरोधी या दोघांमध्ये तडजोड होऊन अमेरिकन संघराज्याची जी घटना आहे ती घटना निर्माण करण्यात आली. आणि या घटनेला 1789 11 राज्य जे आहे त्या 11 राज्यांनी मान्यता जी आहे ती मान्यता दिली. 11 राज्यांनी मान्यता दिल्यानंतर 4 मार्च 1789 रोजी अमेरिकन संघराज्याचं नवं सरकार जे आहे ते नवं सरकार अस्तित्वात आलं. आणि मग काँग्रेसची जी 2 सभागृह आहेत, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव आणि सिनेट नावाची जी सभागृह आहेत ती निर्माण करण्यात आली. 30 एप्रिल 1789 रोजी जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे अध्यक्ष बनले. अमेरिकेची राज्यघटना जेव्हा लागू झाली तेव्हा अमेरिकेमध्ये 13 राज्य होती, आता त्यांची संख्या 50 झालेली आहे. अशा पद्धतीने अमेरिकेच्या राज्यघटनेच्या निर्मितीचा जो इतिहास आहे त्या इतिहासाची आपण चर्चा केली. तर माझं अमेरिकन राज्यघटनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल जे व्याख्यान होतं ते जर आवडलेलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना तो फॉरवर्ड करा.